ते ट्रोल करताना ते टाईप करताना किंवा काहीतरी बोलताना बिचाऱ्यांची काहीतरी मानसिकता असू शकते ना. घरात कोणतरी ओरडलं असेल, पेमेंट नसेल झालेलं, किंवा काहीतरी घ्यायचं आहे आणि ते घ्यायला आपल्याला ते जमत नाही आहे, मग ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठीचं असेल त्यांना कदाचित. बिचारे तिथे दुसरा कुठला विरंगुळा ना त्यांच्याकडे तरी. माझे बाबा असं म्हणायचे की ना, गंमत माहिती आहे का म्हणे सीमा, ह्या क्षेत्राची माणूस जेवढा बदनाम ना तेवढा तो प्रसिद्ध आहे. त्याच लोकाला ट्रोल केलं जातं की ज्याच्याबद्दल लोकांना काहीतरी काहीतरी मिळायला हवं. काही मिळत नसलं की काय होतं की अरे यार ह्याच्याबद्दल काही सापडत नाही आहे, मग काहीतरी ट्रोल करून तशा पद्धतीने त्याला फेमस करणं किंवा काय. मग त्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं हे आपल्या हातात आहे. तुम्हाला मी दोन्ही मालिकेत असलेलं आवडणार असेल तर सगळं मॅनेज होईल असं मला वाटतं. तर डोळे आणि कान उघडे ठेवायचे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचं आहे तर स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे. मग तुम्ही कशा पद्धतीने काम मिळवत आहे ते तुमच्यावर असतं. आणि आईवडिलांच्या सपोर्टचं म्हणाल तर माझं स्पष्ट मत आहे, आईवडिलांच्या परवानगीशिवाय कुठलीच गोष्ट जगात तुम्ही करू नये. कारण बाकी कोणीही नसलं ना पुढे, म्हणजे तुमचं नाव झालं नाही झालं काही झालं तरी जगात कुठलीही अशी व्यक्ती नाही आहे जी तुमच्या पाठीशी उभी राहील. आईवडील सोडले तर. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागर अंकिता लोखंडे, बॉस माझे राडाची सोनी मराठीवर नवी मालिका येते, अभिनेत्री सीमा मायासोबत आहे. ताई कशी आहेस? मी मस्त मजेत. अतिशय वेगळा लुक आणि वेगळी भूमिका, भन्नाट. म्हणजे काय सांगशील? ॲक्च्युली मी नाही सांगणार काय आहे ते, त्यासाठी तुम्ही ते बघा. पण एवढं नक्की आतापर्यंत मी जेवढ्या भूमिका केल्या त्याच्यातली ही एक वेगळी भूमिका आहे. वेगळ्या पद्धतीने करण्याचा माझाही प्रयत्न असेल आणि ते तशी वेगळी दिसेलच तुम्हाला. इथे वेगळं, एक दुसरी सिरियल चालू आहे आई कुठे काय करते, त्याच्यात एक वेगळी भूमिका, दोन्ही कसं मॅनेज करतेस? ह्याच्यासाठी मी सगळ्यात आधी थँक्यू म्हणेन माझे दोन्ही निर्माते, माझे दोन्ही चॅनल्स, की ज्यांनी मला अलाउड केलं की ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही दोन्ही हे करून करू शकता. सो त्यांच्यामुळे हे शक्य होतं आहे. आणि तसं ॲडजस्ट करायला म्हणजे कसं होते, जी तारखा होत्या, आता कसं होतं नवीन मालिका असलं पहिले 2-3 महिने आपल्याला त्या मालिकेला सेट व्हायला आपल्याला वेळ द्यावा लागतो, तर त्यानुसार सगळं ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. दोन्ही टीम खूप छान आहेत त्याच्यामुळे टचवूड अजून तरी काही प्रॉब्लेम आला नाही. मला वाटत नाही यापुढे काही प्रॉब्लेम येईल, कारण प्रेक्षकांचं प्रेम आहेच माझ्याबरोबर. तुम्हाला मी दोन्ही मालिकेत असलेलं आवडणार असेल तर सगळं मॅनेज होईल असं मला वाटतं. खूप मस्त. 8 मार्च आहे, सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा. क्यू खरंच सगळ्या प्रेक्षकांना, ज्या कोणी महिला आहेत त्यांना आणि जे पुरुष आहेत त्यांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा. कारण हा एक दिवस साजरा करावा असा नाही आहे. हा दिवस हा तुम्ही 365 दिवस करू शकता साजरे. पण आजकाल असं आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात बायकाच असं नाही, पुरुषही खूप प्राधान्य देतात या गोष्टींना. त्याच्यामुळे सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मस्त. पण कसं आहे माहिती आहे, आत्ता अभिनेत्रींना ट्रोल करण्याचा ट्रेंड आलाय. म्हणजे प्रेक्षकांना वाटतं चल प्राय त्यांचं ओपन अकाउंट आहे, पब्लिक फिगर आहे, मग आपण काहीही कमेंट करू शकतो. भरले त्याने साडी जरी घातली नेसली असेल तरीही ते कमेंट एका सर्टन लेवलच्या खाली येऊन करतात. तुला काय त्या ट्रोलरला सांगावं असं वाटतं? काय होतं ना, मी तर थोडंसं असं म्हणेन की त्या ते ट्रोल करताना ते टाईप करताना किंवा काहीतरी बोलताना बिचाऱ्यांची काहीतरी मानसिकता असू शकते ना. घरात कोणतरी ओरडलं असेल, पेमेंट नसेल झालेलं, किंवा काहीतरी घ्यायचं आहे आणि ते घ्यायला आपल्याला ते जमत नाही आहे, मग ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठीचं असेल त्यांना कदाचित. बिचारे तिथे दुसरा कुठला विरंगुळा ना त्यांच्याकडे तरी. आणि काही काही लोकांना असं सवयचं की आपण असं काहीतरी भन्नाट लिहिलं ना. आणि मोस्टली कसं होतं, आम्हाला ना सगळ्यांशी बोलायला आवडतं, नाही असं नाही, पण बऱ्याचदा असं होतं ना की खरंच कामाच्या शेड्यूलमध्ये ना की नाही जमत सगळ्यांना रिप्लाय करणं. मग काही लोकांना असं वाटतं की आपण असं काहीतरी ट्रोल केलं ना की आपण डिसू, मग आपण त्यांच्याशी बोलू. पण ह्या सगळ्या गोंधळात ते विसरून जातात की उलट तुम्ही असं काहीतरी टाकल्यानंतर आम्ही तुम्हाला आणखीन निग्लेक्ट करू की जाऊ दे नाहीतरी हा माणूस बोलतो तर कशाला लक्ष द्या. त्याच्यामुळे ठीक आहे, बिचारे काय करतील ना, आपण त्यांचीच मानसिकता समजून घेऊया, त्यांना तरी दुसरं कोण आहे. आणि ना मला माझ्या वडिलांचं एक वाक्य सांगायला आवडेल. माझे बाबा या क्षेत्रात नाट्यक्षेत्रात होते. माझे बाबा असं म्हणायचे की ना, गंमत माहिती आहे का म्हणे सीमा, ह्या क्षेत्राची माणूस जेवढा बदनाम ना तेवढा तो प्रसिद्ध आहे. त्याच लोकाला ट्रोल केलं जातं की ज्याच्याबद्दल लोकांना काहीतरी काहीतरी मिळायला हवं. काही मिळत नसलं की काय होतं की अरे यार ह्याच्याबद्दल काही सापडत नाही आहे, मग काहीतरी ट्रोल करून तशा पद्धतीने त्याला फेमस करणं किंवा काय. पण त्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे अगदीच तेवढं ते महत्त्वाचं आहे का की त्याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे? कारण मग उगाचच रिॲक्ट व्हा, त्याच्यावर तो रिॲक्ट होणार, मग तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? आपण 12-13 तासाची शिफ्ट करतो, काम करतो, उरलेला वेळ आपण आपल्या फॅमिलीला देतो, मग त्यांना वेळ देऊ ना. जे अगदी मनापासून लिहिणारे असतात काय असतात ते चांगल्या भाषेत लिहितात. तुमच्यावर टीका जरी करायची असली ना तरी त्यांची एक भाषा असते की नाही मला नाही पटत आहे किंवा अशा पद्धतीने, त्या लोकांना आम्ही उत्तरं देतो. बाकी जे करताय ट्रोल ऑल द बेस्ट. एवढंच. स्त्री आहेस, एक अभिनेत्री आहेस, स्त्री म्हणून या क्षेत्रात येताना काही दडपण होतं किंवा या क्षेत्रात आल्यानंतर मी स्त्री आहे म्हणून मी मला हे नाही जमत आहे किंवा मला
इथे अडवलं जाते असं कधी झालं? नाही असं अजिबातच झालं नाही, कारण माझ्या घरून मला पूर्ण पाठिंबा होता माझ्या आई वडिलांचा. माझे वडील तर नाट्य समीक्षक होतेच. मला दोघांनी पहिल्यांदा सांगितलं होतं, तू कुठलंही क्षेत्र आता तू हे निवडलंयस तर तू जे निवडलंयस ना त्याच्यावर तू ठाम राहा. नाहीतर कसं होतं की बापरे तू ते करते म्हटलं हो का मी हे करते. तुला स्वतःला भीती वाटली ना की मग लोकांना कळतं रे ही गाभरली. त्याच्यामुळे जे आहे त्याला तू ठामपणे कर. मग ते आपलं क्षेत्र असं नाही, मनोरंजन असं नाही, तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिकडे. मी कधी म्हणजे एखादा निर्णय घेताना जरी माझा तो चुकला तरी मी ठाम असते की तो बरोबरच हो. हे जर आपल्याला जमणार असेल ना तर मग ते होऊन जातं. म्हणजे घेतलेल्या निर्णयाचा परिणाम चांगला हो वाईट हो त्याची जबाबदारी आपण घेता येऊ शकलो ना की नाही काही फरक पडत असं मला वाटतं. पण या जगात असे कितीतरी पालक आहेत जे तुझ्या पालकासारखे नसतीलही, किंवा हे क्षेत्र प्रत्येकाला असं वाटतं या क्षेत्रात हे क्षेत्र वाईटच आहे. आपण बघतो आपल्याला माहिती आहे क्षेत्र किती छान आहे. हा वाईट लोकांमुळे हे क्षेत्र वाईट असेलही पण आपल्याला चांगली माणसं भेटतात किंवा चांगल्या गोष्टी घडतात. त्या मुलींना काय सांगशील ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे पण काही कारणास्तव कधी कधी काय असतं कास्टिंग काउचा प्रकार आपल्याकडे आहे आणि नाही. म्हणजे पालकांना वाटतं की मुलगी पुढे जाते म्हणजे ती काही वाईटच करून जाते का, तर त्यांना काय सांगशील? मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर ह्या क्षेत्रात यायचं असेल ना तर डोळे आणि कान उघडे ठेवायचे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचं आहे तर स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे. मग तुम्ही कशा पद्धतीने काम मिळवत आहे ते तुमच्यावर असतं. आणि आईवडिलांच्या सपोर्टचं म्हणाल तर माझं स्पष्ट मत आहे, आईवडिलांच्या परवानगीशिवाय कुठलीच गोष्ट जगात तुम्ही करू नये. कारण बाकी कोणीही नसलं ना पुढे, म्हणजे तुमचं नाव झालं नाही झालं काही झालं तरी जगात कुठलीही अशी व्यक्ती नाही जी तुमच्या पाठीशी उभी राहील. आईवडील सोडले तर त्यामुळे पुन्हा पहिल्यांदा आईवडिलांची परमिशन हवी. आणि आईवडिलांना पण मी हे सांगेन की आपल्या मुलांवरती आपण जास्त विश्वास ठेवायला हवे ना. आपल्या संस्कारांवरती आणि आपल्या मुलांवरती आपण विश्वास ठेवला. समोरचा माणूस काही येऊन म्हणतो त्याच्यावर तुमचं लक्ष नाही असलं पाहिजे. आणि आपणच आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता मी पण एक आई आहे, मी पण माझ्या मुलाला हा तुला जे करायचं आहे तुला जे योग्य वाटतंय ते तू कर, मला माझ्यासाठी हे कर ते कर असं मी त्याला कधीच म्हणत नाही. त्याच्यामुळे ते तसं करावं. आणि ते मी म्हटलं तसं की डोळे उघडे ठेवा. आपल्याला कळतं ना कोण काय ते. एक तर आम्हाला आपल्याला तो एक सेन्स असतो मुलींना की समोरची व्यक्ती आपल्याला भूल देऊ पाहतोय का काय करतोय. मग त्याच्या वेळेला ना जर तुम्ही डोळ्यात डोळे बघून बोलणार असाल ना तर समोरचा बोल जर काही कुठल्या वाईट पद्धतीने काही करणारा असेल ना तर तो घाबरतो की अरे ही डोळ्यात बघून बोलते. कारण चीट करणारी लोक जी असतात ना त्यांच्यात हिंमत नसते डायरेक्टली बोलायची. मग ते असं अडून अडून बोलतात. मग त्यांचा प्रयत्न असतो ते कळतं ना आपल्याला, तेवढं आपल्याला कळतं. त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच पत्ता कट केला ना तर नाही कोणी तुम्हाला हात लावायला येईल. मस्त. पण आता बॉस माझी लाडाचा एक प्रश्न होऊन जाऊ दे. सीमा काय बघते स्क्रिप्टमध्ये? म्हणजे सीमाला फोन येतो अरे सीमा ही भूमिका आहे करशील का, एक असतो ना ट्रिगर पॉईंट की ही करते का हे मी कधी केलं नाही काय बघ. मला शक्यतो पहिला प्रयत्न असतो माझा की ही वेगळी म्हणजे काय भूमिका आहे. कारण आपण असं नेहमीच म्हणतो मी एक वेगळी भूमिका करते पण त्याच्यात वेगळं असं बऱ्याचदा काही नसतं. पण खरोखर माझं म्हणणं हे असतं की मी आत्ता जी भूमिका करते आहे मोस्टली असं होतं की एक भूमिका संपल्यानंतर आपण दुसऱ्या भूमिकेच्या वेळेला जातो. यावेळेला मला हे चॅलेंज होतं की माझी ऑलरेडी एक भूमिका चालू आहे जी लोक रोज बघतायत. म्हणजे जरी मी रोज स्क्रीनवर दिसत नसेल ना तरी माझ्या नावाचा उल्लेख होत असतो. बऱ्याच दिवसांनी मी आले की अरे विमल नाही आहे, किंवा मला शेजारचे पाजारचे पण ज्यांना माहिती आहे काम करते तुझं का नाही आहे तुझं कधी आहे असं होतं. त्याच्यामुळे एक अशी भूमिका मी करत असताना जेव्हा मी दुसरी भूमिका घेतीये तर मग मला पहिला प्रेफरन्स माझा हा होता की ह्याच्यात काय वेगळं असेल, की ह्या भूमिकेपेक्षा ती वेगळी असेल. आणि एक कलाकार म्हणून मला स्वतःला वेगळं काय करायला मिळतं आहे. कारण भूक असते ना कला प्रत्येक कलाकाराला की आता काय आणखीन काय आणखीन काय. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा ते बघते की वेगळी भूमिका आहे का. माझ्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे की त्याची लेंथ काय आहे. म्हणजे मी 22 दिवस काम करणार आहे की 8 दिवस काम करणार आहे 5 दिवस काम करणार आहे. माझ्यासाठी भूमिकेची लेंथ महत्त्वाची नाही, भूमिकेची डेप्थ जास्त महत्त्वाची आहे. हे मी इतके वर्ष सांभाळत आल्यामुळे मला जेव्हा ही भूमिका विचारली तर मला वेगळी होती. सो मी म्हटलं नाही माझ्या आत्तापर्यंतच्या पॅटर्नपेक्षा जरा वेगळं आहे तर करून बघूया. आणि मला स्पष्ट सांगायला आवडलं की मी दिग्दर्शकाची नटी आहे. म्हणजे जोपर्यंत मी ब्लँक नाही अजूनही, मी नवीन काम करताना मी मला काहीच येत नाही, मी ब्लँक आहे, मला सांगा. म्हणजे अगदी रिॲक्ट होताना पण मी बरोबर रिॲक्ट झाले. मी विचारते त्यात मला काही कमीपणा किंवा मोठेपणा नाही. पण त्या आपल्या आधी दिग्दर्शकाला माहीत असतं की त्यांनी काय त्यांना करायचं आहे किंवा काय. तर मी एकदा त्यांच्या त्या गोटात शिरलं ना आपण की मग त्यांना पण कळतं की अच्छा ह्यांना कळत आहे. मग ते समजू, मग ते करायला मजा येते. आणि परत एक वेगळी टीम आहे, वेगळ्या टीमवर काहीतरी नवीन काढ होतं ना सतत तेच करून. पण आपल्याला होतं की आता काय ह्याच्यात काय नवीन काढायचं. मग माझ्या लकीली मला हे काम चालू असताना दुसरी भूमिका, दुसरा ग्रुप, सगळंच वेगळं, लोकेशन वेगळं, प्रवास वेगळे, रोजचा रूट नाही आहे. त्याच्यामुळे ते येतानाच ते असतं की आज काय आहे, आज कसं जायचं आहे, काय करायचं आहे. त्याच्यामुळे ते काम करताना मजा येतेच आणि ती येणारच आहे. खूप
मला तू अशी गप्पा म्हणून खरंच खूप मजा आली. स्त्रीचा आज दिवस आहे, तू एक खूप सक्षम स्त्री आहेस आणि तू घर आणि काम एकत्र सांभाळतेस. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी. थँक्यू, थँक्यू सो मच.